नमस्कार आज आपण रानभाज्यांची माहिती जाणून घेऊया रानभाज्यांची शेती आणि कोणतीही निगा न करता नैसर्गिकरित्या उगवता उगवतात या भाज्या म्हणून त्यांना रानभाज्या असं म्हणतात या भाज्या खास करून रानमाळात डोंगरावर आणि शेताच्या बांध्यावर पावसाळ्यात जास्त उगवतात रानभाज्या ओळखण्यासाठी त्या भागातील स्थानिक आदिवासीच पाहिजे ऋतूप्रमाणे कोणतीही भाजी योग्य आणि कशी ओळखावी ह्याचं त्यांना अचूक ज्ञान असतं कारण आदिवासींच्या दैनंदिनच आयुष्यात या रानभाज्या खाल्ल्या जातात त्यातसुद्धा काही भाज्या सणासुदीला तर काही भाज्या एखाद्या विशिष्ट दिवशीच खाल्ल्या जा जातात बऱ्याचदा रानभाज्या बाजारात विक्रीसाठी सुद्धा येतात पण स्थानिक आदिवासींकडूनच त्या भाज्या विकत घ्याव्यात कारण भाज्यांची नीटशी माहिती नसल्याने त्या विषारीसुद्धा असू शकतात रानभाज्यांचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे या नैसर्गिकरित्या उगवलेल्या असल्यामुळे त्यावर कोणतीही रासायनिक फवारणी नसते आणि भरपूर पौष्टिक असतात काही भाज्या थंड तर काही उष्ण गुणधर्माच्या असतात प्रत्येक भाजीमध्ये काही ना काहीतरी औषधी आणि आरोग्यदायी गुणधर्म आहेत त्यातील काही, आहे। त्या काही भाज्यांची नावे पाहूया शेवळं ही भाजी घशाला खवखवते त्यामुळे विशिष्ट पद्धतीने बनवली जाते मूत्राशयाचे आजार बरे करण्याचे गुणधर्म या भाजीत आहेत कुरडू जुनाट खोकला कफ या भाजीने कमी होतो कोरळा किंवा फोडशी कुळी कुळबी कुड़ असंही या भाजीला म्हणतात भाजी किंवा थालीपीठसाठी ही भाजी वापरली जाते रानकंद कापलेले करोंदे राखेत घोळवून पळसाच्या पानात शिजवतात यामधील घटक कॅन्सरच्या आजाराला दूर ठेवतात अळशीचा मोहर ही भाजी अगदी माशांच्या अंड्यासारखी दिसते तिला गाबुलीची भाजीसुद्धा म्हणतात बाफळी हेळू बोंडारा कडमडवेली कडमडवेली ही भाजी चिंचेपेक्षाही आंबट असते म्हणून तर भरपूर लसूण घालून ही भाजी बनवली जाते तसेच भाजी औषधीसुद्धा आहे करटुलं या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिकरित्या जीवनसत्व असल्यामुळे पचनास सोपी असतात रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो टाकळ्याची भाजी या भाजीचा पानांचा लेप विविध त्वचा विकारांवर लावतात या भाजीला तखटा असंही म्हणतात बाफळी बाफळी ही एक बी असते हे बी कुळथासारखं चपटं असतं त्याच्या फळांचं तेलही काढतात पोटदुखी जंत यासाठीही औषधी आहे तोंडे दिघवडी देठा धापा तळची भोकर सुरणाचा पाला राजगिरा रानमटाळू चायवड अशी एक ना अजून भरपूर नावे आहेत हा रानमेवा मिळाला तर संधी सोडू नका भरपूर खा पण पुरेशी माहिती घेऊन चला तर मग अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा असेच आपण नवीन विषय घेऊन भेटतच राहू